काल लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि काल मुंबईत चोवीस तासात तब्बल दीडशे कोटींचे फटाके फुटले आहेत त्यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा एकदा खालावलेली आहे मुंबईतली हवेची गुणवत्ता पातळी ही दोनशे अठ्ठ्याऐंशी वरती जाऊन पोहोचली आहे काल जवळपास दीडशे कोटींचे फटाके चोवीस तासात मुंबईभरात फोडले गेले गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एअर क्वालिटी इंडेक्स खराब आहे दिवाळीच्या पूर्वी गुणवत्ता पातळी थोडीशी सुधारलेली होती परंतु तुफान आतशबाजीमुळे ही पातळी पुन्हा एकदा खालावल्याचं चित्र आहे अमे राणे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अमेय किती प्रदूषण झालंय कालच्या एका दिवसात आणि या फटाक्यांचा मुंबईकरांनाच आता त्रास कसा सहन करावा लागेल यानंतर काल लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मीपूजनालाच खास करून फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि ही आतषबाजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात खूप तुफान होताना पाहायला मिळाली भलेही प्रमाण कमी असलं तरी ही वेळेची मर्यादा ही कुठेही पाळली गेलेली नाही हे स्पष्ट आहे कारण की संध्याकाळपासूनच लोकं फटाके वाजवत होती आठ ते दहा ही मर्यादा कुठेही पाळली गेली नाही अगदी मध्यरात्री बारा आणि त्यानंतरसुद्धा मुंबईत अनेक ठिकाणी ही सुरू होती याचा परिणाम सध्या आपण बघू शकतोय की मुंबईची एक स्कायलाईन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो करतो खास करून एअरपोर्ट आणि मुंबईच्या उपनगराची ही सध्याची परिस्थिती आहे रोजच्या मनानं एक्यू आय जरी कमी असला कारण की गेल्या आठवड्यात जो पाऊस झालेला आहे त्याचा कुठेतरी परिणाम झाला आणि जे निर्बंध बांधकाम आणि इतर क्षेत्रावरती लावलेले आहेत ला त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून ए आय हा बराच नियंत्रणात होता त्यामुळे कालची आतषबाजी त्याला इतकीशी परिणामकारक ठरलेली नसली तरीही कुठे अनेक ठिकाणी मुंबईच्या जी एक्यू आय आहे ती कुठेतरी आज खालवलेली पाहायला मिळते काही प्रमुख ठिकाणाची जर ए आय आपण पाहिली तर खास करून पश्चिम उपनगरात दोनशे सत्त्याण्णव मालाड परिसरात भायखळा परिसरात दोनशे एकसष्ट तर चेंबूर सध्या मी ज्या परिसराच्या आसपास आहे तिथंसुद्धा दोनशे बावन्न अशी एक्यू आय आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही कुठेतरी खराब कॅटेगरीतलीच uh, हवेची गुणवत्ता आपल्याला म्हणावी लागेल आणि oh. इतर परिसरातसुद्धा मुंबईच्या आसपास हीच परिस्थिती आहे याला कारणीभूत प्रामुख्यानं काल जी फटाके किंवा आतिषबाजी करण्यात आली ती आहे कारण की uh, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आणि जे जा आकाशात जाऊन uh, मोठे फोडणारे जे फटाके असतात त्याचं प्रमाण जास्त होतं आणि हे फटाके खूप जास्त धूर करतात एखादी लवंगी किंवा फुलबाजी ज्या प्रमाणात धूर करत नाही त्या प्रमाणात हे मोठे फटाके फार आपल्याला ते प्रदूषणासाठी हानिकारक असतात बेरियम याच्याच मुळे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काही निर्देश लावलेले आहेत परंतु आतषबाजीमुळे मुंबईचा एक्यू आहे आज कुठेतरी पुन्हा एकदा खराब कॅटेगरीत गेलेला पाहायला मिळतोय धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट